अल जवाहिरीचा खात्मा झाल्यावर आता अल कायद्याची धुरा कुणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरू झाली आहे. जवाहिरीच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये पहिलं नाव घेतलं जात आहे सैफ अल अदेल. सध्या सैफ अल अदेल हा अल जवाहिरीचा सेकंड इन कमांडंट होता. सैफ अल अदेल हा इजिप्त आर्मीत कर्नल पदावरही होता. तर उत्तराधिकारी म्हणून आणखी एक नाव चर्चेत आहे अब्दाल रहमान अल मगरेबीला सुद्धा जवाहिरीनंतर अल कायदातून मोठा पाठिंबा मिळेल अशी शक्यता आहे. अल मगरेबी हा जवाहिरीचा जावई सुद्धा आहे. सैफ अल अदेल आणि मगरेबी या दोघांची नावं चर्चेत आहेत. तर हे जे दोन उत्तराधिकारी आहेत त्यांच्याबाबतची ही माहिती. अल जवाहिरीचा उत्तराधिकारी आता कोण असेल याची चर्चा रंगली. सैफ अल अदेल किंवा मग जवाहिरीचा जावई मगरेब या दोघांची नावं सध्या चर्चेत आहेत. मगरेब हा जवाहिरीचा जावई आहे. याच संदर्भातली आणखी काही महत्वाची माहिती सुद्धा आता आपण बघूयात. अल जवाहिरीचा ड्रोन स्ट्राईकमध्ये खात्मा करण्यात आलेला आहे. सैफ अल अदेल कोण आहे बघा. सैफ अल अदेल हा अल कायदाचा सेकंड इन कमांड आहे. अल जवाहिरीनंतर सध्याचा नंबर 2 दहशतवादी येतो. तर अल अदेल इजिप्त आर्मीत सुद्धा कर्नल पदावर कार्यरत होता. ऑपरेशन ब्लॅक हॉक डाऊनचा मास्टर माइंड होता तो. पूर्व आफ्रिकेत मोगादिशूमध्ये ऑपरेशन ब्लॅक हॉक डाऊन होत. तर अल कायदाचा संस्थापक सदस्य आहे सैफ अल अदेल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे